आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल, संपर्क हिंजवडी पोलीस स्टेशन, पैसे जमीन पाहून ठरवले जातील, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याची वेळ पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर आली आहे. हिंजवडी पोलिसांच्या दहशतीमुळे अमोल बालवडकर या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर ही वेळ आली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी हे जमीन बळकावण्यासाठी लँड माफियाला मदत करत असल्याचा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. अमोल बालवडकर यांचे पाहुणे विक्रम साखरे यांची हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखरे वस्ती सर्वे नंबर 132/153 गुंठे जमीन आहे. पोलीस संरक्षणात या जमिनीची बेकायदेशीर मोजणी करण्यात येत होती असा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. परवा हिंजवडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये पीआय यशवंत गवारी यांच्याकडनं साखरे कुटुंबियाला दमदाटी गुन्हा दाखल करण्याची धमकी, अटक करण्याची धमकी करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारची घटना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये जर घडत असेल तर पोलीस खऱ्या अर्थाने नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे का त्यांना जमीन बळकून लँड माफियांना देण्यासाठी त्यांचं काम करत आहेत, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. जमीन मोजणीवेळी झालेल्या वादात हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी हे विक्रम साखरे यांच्या विरोधात असलेल्या लोकांची मदत करताना पाहायला मिळाले. पोलिसांसमोर विक्रम साखरे यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलंय. पोलिसांसमोरच विक्रम साखरे यांच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आलं. पोलीस दोन्ही पक्षांना संरक्षण देण्याऐवजी विक्रम साखरे यांना रड रड म्हणून हिणवत होते. अशा प्रकारे आर्थिक लोभापाई लँड माफियांना मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करावी मागणी त्यांनी केली आहे. या ठिकाणी पोलिसांना जागेवरती जाऊन शेतकऱ्यांना, जमीन मालकांना दमदाटी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे, त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, या सर्व गोष्टींचा अधिकार कुणी दिला? आणि खऱ्या अर्थाने जर अशा प्रकार जर हिंजवडी परिसरामध्ये होत असेल तर त्याच्यावर विरोधात आवाज उठवल्याशिवाय येथील स्थानिक नागरिक राहणार नाहीये असं मला या ठिकाणी सांगूशी वाटतं. साखरे कुटुंबियावरती जो अन्याय काल तुम्ही जर व्हिडिओ क्लिप पाहिली तर त्याच्यामध्ये संबंधित पीआय यशवंत गवारी हे काय पद्धतीने तिथं त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्य बजावत होते याचं सर्वसामान्य नागरिकाला अंदाज येईल. आणि अशी परिस्थिती म्हणजे तर दुसरीकडे नवनियुक्त आयुक्त संदीप बिष्णू यांनी संबंधित प्रकाराबद्दल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय.